नमस्कार मित्रांनो कृषी गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे कारण मित्रांनो आपण बघतोय की जगभरामध्ये सर्वत्र मुतखड्याचा जो आजार आहे हा झपाट्यानं सर्वांना होत आहे म्हणजे आपण बघतो की आताचं जे जीवन झालेलं आहे माणसांचं हे खूप बदललेलं आहे पूर्वीच्या काळामध्ये माणसं जे म्हणजे एक लाईफस्टाईल जी होती ती खूप वेगळी होती आणि आताची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे Termitrano... आजच्या आपण या व्हिडिओमध्ये मुतखड्याच्या आजारावरती उपाय काय आहे तर याबद्दल आपण मी तुम्हाला आजचा पर्याय सांगणार आहे आजच्या या व्हिडिओमधून आणि दुसरं म्हणजे की सपोज म्हणजे समजा जर तुम्हाला खूपच जर त्रास होत असेल तर त्यावरती इन्स्टंट उपाय काय करायचा ते, ते देखील तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि मुतखडाचा आजार बरा होण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या ज्या काही खडे पडण्यासाठी दोन उपाय म्हणजे दोन रामबाईन उपाय मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ निश्चितच संपूर्ण बघा मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर निश्चितच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग मित्रांनो जाणून घेऊयात की कशा पद्धतीनं आपण मुतखड्याचा आजार बरा करायचा आहे प्रथम तर मित्रांनो आपण बघूयात की मुतखड्याचा आजार का लोकांना होतो तर मित्रांनो आता झालंय काय की दैनंदिन जीवनामध्ये आपण खूप धावपळीचं जीवन जगतोय मग या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काय करतोय की पाणी जास्त करून पित नाही साधारणतज्ञानाने देखील सांगितलं आहे की चार ते पाच लिटर आपण दिवसातून पाणी पिलं पाहिजे मग ते शुद्ध पाणी म्हणजे साफसुत्रं पाणी आपण चार ते पाच लिटर दिवसातून पिलं पाहिजेत मग सध्याला आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असतो किंवा ऑफिसचं वर्क असतं राणामध्ये दे शेतकरी देखील असतील तर हे काय करतो की आपण म्हणजे पाणी एवढं पित नाही आणि जर आपण नाही पाणी पिलं तर आपल्याला नक्कीच म्हणजे मुतखड्याचा आजार उद्भवतो आता मुतखड्याचा आजार म्हणजे नक्की काय होतं तर मित्रांनो तुम्हाला जर समजा लेफ्ट किडनीमध्ये जर किडनी स्टोन असेल किंवा राईट किडनीमध्ये जर किडनी स्टोन असेल तर त्या ठिकाणी होतं काय की तुम्हाला जर उजव्या बाजूला जर असेल तर उजव्या बाजूला म्हणजे अशा पाटीतून एकदम चमकाशे निघायला लागतात त्याचबरोबर जर तुम्हाला डाव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूच्या पाठीकडून अशा चमका निघायला लागतात आणि ह्या खूप म्हणजे एक मोठ्या चमका असतात किंवा खूप त्याचा त्रास होतो दुसरं मित्रांनो काय होतं की आपल्याला काय होतं लघवी लागते आणि लघवीला आपण जर गेलं तर लघवी आपली होत नाही असे कित्येक तरी म्हणजे हे जे एक लक्षणं आहेत तर अशी लक्षणं का होतात तर असे लक्षण जर तुम्हाला आढळून आली तर मित्रांनो समजून जायचे की आपल्याला मुतखडा झाला आहे मग आता घाबरायचं अजिबात काही गरज नाही कारण मित्रांनो तर तुम्हाला सांगतो की निसर्गामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो की, की आयुर्वेदामध्ये कित्येक तरी असे उपाय आहेत कित्येक तरी असे त्याला एक उपाय आहेत तर ते जर आपण उपाय केलं तर कुठलाच आपल्याला आजार होणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे ते जर दोन उपाय जर तुम्ही केले तर निश्चितच तुमचे मुतखडाचा आजार बरा होईल त्याचबरोबर तुमचे मुतखडा देखील पडतील तर आता पहिला कुठला आहे पहिला उपाय कोणता आहे तर मित्रांनो पहिला उपाय आहे की तुमच्याकडे सराटा सराटा जर तुम्ही बघितला असेल सराटा रानामध्ये तुम्हाला कुठं पण अवलं भेटून जातो तर बघा पहिल्यांदा काय करायचं तुम्ही सराटा घ्यायच्यात आता सराटा ओले जर सराटा असेल तर त्याला वाळवायचे मित्रांनो आणि वाळवून काय करायचं वाळून ते सराटेची पेस्ट करायची म्हणजे कुटायचे ते सराटे सराटे कुटल्यानंतर साधारणतः एक अर्धा चमचा अर्धा चमचा सराटेची ती पावडर त्याचबरोबर एक ग्लास उकळलेलं म्हणजे गरम गरम पाणी करायचे उकळून पाणी थंड करायचे आणि थंड केल्यानंतर अर्धा चमचा ती पावडर घ्यायची आणि पूर्ण त्याच्यामध्ये मिश्रण करायचं आणि नंतर सोडण्याने किंवा गाळण्याने गाळून काय करायचं ते पाणी काढायचं आणि मित्रांनो त्याच म्हणजे म्हणजे न खाता म्हणजे न काय खाता पिता आपण त्याचं काय करायचंय से, सेवन करायचंय से. मित्रांनो असं जर तुम्ही एक आठवड्यातून जर तुम्ही एक तीन ते चार दिवस असं जर केलं तर निश्चितच तुमचा मुतखड्याचा आजार बरा होईल असं जर मित्रांनो तुम्ही जर केलं तर निश्चितच तुमचा आजार हा बरा होईल आता विषय काय मित्रांनो होतो की मुतखडा मुतखडा कित्येक तरी लोकांना असतो तर काही लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की सर माझं काय होतं की मी लघवीला जातोय पण लघवी होत नाही काही लोकांना काय होतं की वेदना खूप होत असतात मग त्या वेदना पण कमी होतात वेदना साधारणतः तुम्ही जर ही जर सराटेची जर पावडर पिलात तर ह्या वेदना काय होतील की लवकर तुमच्या बरे नाहीत होणार पण जर तुम्ही ह्याचं जर सेवन जर करत राहिलात जास्त काय तर निश्चितच हे काय होईल की तुमचा मुतखडा हा पाडणार आहे आणि तुम्हाला बरं वाटणार आहे आणि आता दुसरा पर्याय काय आहे तर दुसरा पर्याय काय आहे इडलिंबू इडलिंबू खूप फायदेशीर असतं खूप त्याचे फायदे आहेत तर इडलिंबूचं जर तुम्ही मित्रांनो जर सेवन केलं जर गरम पाणी घेतलं उकळलेलं पाणी घ्यायचं त्याला थंड करायचं आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये इडलिंबू तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यानंतर प्राशन करायचे असं केल्यानंतर काय होणार आहे की असा जो आपल्याला हा जो आजार आहे याच्यावरती आपण कंट्रोल म्हणजे ज्याला आपण म्हणतो नियंत्रण करू शकतो अशा उपायाने आता पुढचं असं आहे की हे झालं नियंत्रण आता आश कित्येक अशा लोकांचा प्रॉब्लेम असतो की सर आपल्याला खूप वेदना खूप होतात मग वेदना कमी करण्यासाठी काय आहे का इन्स्टंट वेदना म्हणजे जलद वेदना कमी करण्यासाठी काय औषध आहे का तर मित्रांनो आपल्या निसर्गामध्ये त्याचबरोबर आपल्या आयुर्वेदामध्ये कित्येक तरी असे उपाय आहेत की ते उपाय जर तुम्ही नित्य केले तर मित्रांनो काय होईल की तुमचा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो तर आता काय करायचंय की समजा जर तुम्हाला खूपच वेदना जर होत असतील तर वेदना जर झाल्या तर मित्रांनो काय करायचंय कारलं घ्यायचंय एक साधारणतः अर्ध कारलं घ्यायचं छोटं आणि त्याचं काय करायचं ज्यूस ज्यूस काढून घ्यायचा का आहे मिक्सरमध्ये आणि त्या ज्यूसचं तुम्ही सेवन करायचं तुम्हाला दुखाय लागलं की लगेचच त्या ज्यूसचं सेवन करा मित्रांनो तुमचा जो मुतखडा आहे ह्याचा आजार तुमचा म्हणजे त्या वेदना कमी होतील पण परंतु तुम्हाला कायमचा जर घालवायचा असेल तर ते तुम्हाला दोन पर्याय करावे लागतील एक सराटेची पावडर किंवा पीडलिंबू ज्या तुम्हाला जे अवेलेबल होईल ते तसं करा पण जर तुम्हाला वेदना जर कमी करायची असतील लगेचच तर मित्रांनो तुम्ही काय करू शकता कारल्याचा ज्यूस पेऊ शकता तर मित्रांनो हा होता आजचा आपला पर्याय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा तुमच्या जर आणखीन काही शंका असतील तरी कमेंट्स करा भेटूयात आपण अशाच प्रकारच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार